अभिनेत्री बनण्यासाठी जालन्यातील दोन शाळकरी मुलींनी घरातून पळ काढला, मात्र औरंगाबादला आल्यावर त्यांचा धीर सुटला. पण घरी कसं जायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला. घरचे रागवतील ह्या भीतीनं त्यांनी जी कथा सांगितली त्यामुळे औरंगाबाद पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे. कॉम्पिटिशन में हिस्सा लेना है और कहाँ? अंदर जाना मना है. अगर अंदर नहीं जाएंगे तो कॉम्पिटिशन में हिस्सा कैसे लेंगे? चलो खोलो भाई, बड़ी फार्स है. कह दिया ना मना है. अरे कह दिया ना कॉम्पिटिशन में हिस्सा लेने आए. Can I help you? Yes, myself Bimbi Sujha. कॉम्पिटिशन में हिस्सा लेने आई हूँ. तुम लेट हो गई. जी कॉन्टेस्ट की एंट्रीज दो दिन पहले ही बंद हो चुकी है. अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जाणाऱ्या तरुणीची कथा तुम्ही अनेक चित्रपटातून बघितली असेल, पण जेव्हा ही कथा वास्तवात घडते तेव्हा काय होतं याचा अनुभव औरंगाबादच्या रेल्वे पोलिसांनी घेतलाय. जालन्यातील रहिवासी असलेल्या या शाळकरी मुली या कथानकाच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. शाळेतून घरी परतत असताना काही लोकांनी आपलं अपहरण केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. सकाळी शाळेतून निघालो, मग त्या लोकांनी ना डायरेक्टच आम्हाला जीप मधून निघाले ते, आणि डायरेक्ट आमच्या दोघांचे पण तोंड दाबले आणि आम्हाला गाडीच्या आत टाकलं. मग गाडी आत टाकल्यानंतर आम्ही दोघींना पण काहीच न करता ते म्हणे की ओरडले ना डायरेक्ट हे करू, चाकू दाखवलं आम्हाला. मग आम्ही दोघे काहीच नाही केलं. मग माझ्या नाकात नसणी होती ना, ती काढून घेतली त्या लोकांनी. अपहरण करते आपल्याला औरंगाबाद मध्ये घेऊन आल्यानंतर कशी कशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली हे या मुलीने सांगितलं. औरंगाबादमध्ये आल्यावर आहे ना ते लोक काय म्हणे की हे नाही, म्हणजे ते दुसरी गाडी आली होती त्यांची, ते उतरली ती गपण खाली, आणि तो दुसरा माणूस म्हणे हिच्या साईडवाला तो गाडी लॉक करून घे म्हणे. मग ते गाडीच्या बाहेर उतरलं तो ड्रायव्हर आणि गाडीला नुसतं हे केलं. मग ते म्हणे जर तुम्ही उघडण्याचा प्रयत्न केला तर उघडणार नाही म्हणे तुम्हाला, आम्ही गाडी बंद केलेली आहे. तर मग मी तरी पण उघडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दोघी पण निघालो बाहेर, दरवाजा उघडला तर मग दोघी पळालो. या दोन शाळकरी मुलींनी सांगितलेली कथा मोठी रंजक असली तरी वास्तव काही वेगळंच होतं. आठव्या वर्गात शिकणाऱ्या सहवर्ग मैत्रिणींनी आशिकी 2 हा चित्रपट एकत्र बघितला आणि त्यांनी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. स्कूल बॅगमध्ये कपडे भरले. यापैकी चौघींच्या घरच्यांना त्यांचा हा प्लॅन समजल्यावर त्यांनी आपल्या मुलींना शाळेतून घरी नेलं. मात्र या दोघींनी आपला निर्णय कायम ठेवला. त्यांना आई वडील रागवतात, आपल्याला कधी शिवाय देतात, या हिशोबाने मग त्यांनी पळून जाण्याचा बाहेर पळून जाऊन शिर्डी किंवा मुंबई या ठिकाणी पळून जाऊ किंवा औरंगाबादला कुठेतरी जाऊ या हिशोबाने त्यांनी प्लॅन केला. औरंगाबादला आल्यावर या दोघींचा धीर सुटला. घरी परतायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. घरी आई वडील रागावतील अशी भीती त्यांना सतावू लागली, म्हणूनच त्यांनी अपहरण झाल्याचा बनाव रचला. आता आपण जर इथं आलो, आई वडील काहीतरी सांगतील, काहीतरी करतील म्हणून या हिशोबाने त्यांनी काय केलं की एक प्लॅन केला बनवायचा, की बाहेर एक कॉन्स्टेबलला त्यांनी पकडलं किंवा आम्हाला असं असं एका गाडीतून बगर नंबरच्या पांढऱ्या गाडीतून आम्हाला पळून घेऊन जात होते असा त्यांनी बनाव केला. पोलीस चौकशीत सगळं काही स्पष्ट झालं, मात्र या घटनेमुळं पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.